सन्माननीय राज साहेबांनी आज नेते मंडळी सरचिटणीस उपाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष मुंबई ठाणे पुणे नाशिक इकडचे बरीचशी लोक आली होती आणि आमची आताच बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये 1 मेला जी सभा होणार आहे औरंगाबाद संभाजीनगर या ठिकाणी, त्या सभेच्या बद्दल सगळ्यांनी काय तयारी करायची त्याची माहिती दिलेली आहे आणि त्याप्रमाणे ती सभा कशी मोठ्या प्रमाणात होईल ती नेहमीप्रमाणे प्रत्येकाला सूचना केलेली आहे. नंतर 5 जूनला साहेब जे अयोध्या या ठिकाणी जाणार आहेत त्याचं प्लॅनिंग आता आमचं चालू आहे, कसं जाणार काय जाणार ते, आणि त्याच्यामुळे त्याविषयी काही सूचना केलेल्या आहेत त्याच्यावरती आता आम्ही बसतोय पुन्हा. आणि 5 जूनचा दौरा सुद्धा कसा करावा, तिथे गेल्यानंतर पुढे काय करायचं याच्यावरती डिस्कशन आता चालू आहे. आणि 3रा विषय होता 3 तारखेला जी अक्षय तृतीय आहे, त्या अक्षय तृतीयेच्या वेळेला सुद्धा आमची लोक परमिशन घेऊन सगळ्या हनुमान चालीसा असो महाआरती असो त्याची मागणी करा. सर आपण हे पाहिलं की नियोजन करण्यासाठी नेहमीच आपण जातात, तर या लाऊड स्पीकर नाही आपण अयोध्येचं नियोजन करण्यासाठी काही जबाबदाऱ्या दिल्या गेल्या आहेत का? आपण जाऊन रेखी करणार आहात, आम्ही प्रशासनाशी बोलणार आहात. मला वाटतं की तशी रेखी जाऊन आम्ही करून आलेलो आहोत, आता पुन्हा एकदा पुढे जाणार आहोत आणि मग कशा प्रकारे काय करायचं ते सुद्धा आम्ही ठरवत आहोत. आम्ही ऑलरेडी एकदा जाऊन आलेलो आहोत, आता पुन्हा एकदा जाऊ. मी गृहमंत्र्यांना आता पत्र लिहिले, केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले, ते आता पत्र जातीलच आमची साहेबांची सुरक्षितेच्या बाबतीमध्ये, आणि त्याची कल्पना साहेबांना ऑलरेडी दिलेली आहे आणि त्याच्यामुळे पुढे पाहू आता गव्हर्नमेंट काय करतोय. कारण गव्हर्नमेंटची आता मला वाटतं मीटिंग चालू आहे, गृहमंत्र्यांची मीटिंग चालू आहे 3 तारखेच्या विषयाच्या बाबतीमध्ये, त्याच्यावर आता सरकार काय निर्णय घेतो त्याच्यावर पाहू काय गाईडलाईन्स येण्याची शक्यता आहे. आज डीजी आणि सीपींची बैठक होणार आहे आणि गाईडलाईन्स दिली जाईल. अनेक मुस्लिम संघटनांनी आता रितसर पत्र प्रशासनाला पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत की त्यांना बोंगा लावण्याची परवानगी देण्यात यावी, त्याला तुम्ही कसं पाहता? आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन होईल, 55 डेसिबलचं पालन केलं तर असं म्हणतात. मला असं वाटतं की जोपर्यंत सरकारच्या गाईडलाईन येत नाही तोपर्यंत भाष्य करणं काही उचित होणार नाही. सरकारच्या गाईडलाईन नेमक्या काय येत आहेत त्या एकदा गाईडलाईन आल्यानंतरच मग त्याच्यावरती आम्ही विचारविनिमय करू आणि पुढे काय कसं करायचं आहे ते आम्ही ठरवू. नितीन सरदेसाई ही सगळी मंडळी आमचे रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या संपर्कात आहेत, पत्र त्यांनी दिलेलं आहे आणि मला वाटतं की ट्रेन वगैरे चालू आहे. राज ठाकरेंच्या सुरक्षा संदर्भातही आपण पत्रव्यवहार करताय, केंद्र शासनाकडनं सरकारकडनं काही आश्वासन किंवा काही पत्र उत्तर दिलं गेलं नाही? मला असं वाटतं की मागच्या वेळेला फेब्रुवारी महिन्यामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांना भेटलो होतो, त्यावेळेला त्यांनी सकारात्मक त्याला प्रतिसाद दिला होता, परंतु आता फेब्रुवारीनंतर आता एप्रिल महिना चालू आहे तरी अजूनही काही झालं नाही, त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे आम्ही परत ती मागणी करतोय, पत्रही त्यांना देतोय, वेळही त्यांची मागितले आणि शिवाय केंद्र सरकारला सुद्धा आम्ही गृहमंत्र्यांना केंद्र सरकारची विनंती करतोय. आता त्याच्यामध्ये केंद्र सरकार दरबारी आणि इकडे काय होते पाहू. राऊत साहेब असं म्हणतात की भगवा घातल्यानं सगळंच काही बदलत नाही, बाळासाहेब होते. राऊत साहेबांनी स्टेटमेंट द्यायला का, मी एवढा मोठा माणूस आहे, मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, खूप मोठे नेते. वारंवार म्हणतायत की हनुमान चालीसा यांना यांचं पठन करू शकतात म्हणून त्यांनी हनुमान स्तोत्र त्या दिवशी म्हणून ते हनुमान स्तोत्र बोलले, चालीसा नाही बोलले.